कोटीची उड्डाण मारणारा विट्याचा व्हीएलबीए ग्रुप। विट्यातील व्हीएलबीए ग्रुपनं खूप कमी काळात व्यावसायिक भरारी मारत कोटीची उड्डाण मारली आहे। महिलांना त्यांचा उद्योग करता यावा, त्यांच्यासाठी एखादं व्यासपीठ असावं अशा संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या ग्रुपची भरारी कौतुकास्पद आहे। आज अनेक महिला या ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी पुढे आल्या। त्यांनी त्यांचे छोटे मोठे व्यवसाय उभे केले। आज याच महिला त्यांच्या कुटुंबाचा कणा होताना, आधार होताना दिसत आहेत। व्हीएलबीए म्हणजेच विटा लेडीज बिझनेस असोसिएशन ग्रुप। सोशल मीडियाचा व्यवसायासाठी अत्यंत चांगला उपयोग करत आज अनेक महिलांचे व्यवसाय उभे राहिले। ज्या सोशल मीडियाच्या वापरासाठी नाकं मुरडली जातात, तोच सोशल मीडिया या महिलांसाठी हक्काची बाजारपेठ ठरलाय। व्हीएलबीए ग्रुपनं व्हॉट्सअप ग्रुपच्या आणि फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हजारो महिला जोडल्या, एकत्र आल्या। त्यांनीच आपापल्या उत्पादनांची या ग्रुपवर जाहिरात केली। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचत त्या उत्पादनांची विक्री केली। हा ग्रुप कसा उभा राहिला याबाबत या ग्रुपच्या संस्थापिका ऍडव्होकेट सौ शाहीन विपुल तारळेकर काय म्हणतायत पाहूया। नमस्कार। खरं तर ज्यावेळी मी एक व्यावसायिक म्हणून घरातूनच माझ्या छोट्या व्यवसायाची सुरुवात केली, त्यावेळी मला नेहमी असं वाटत राहायचं की माझ्याकडे जो ग्राहक वर्ग मला येतो तो फक्त मला ओळखणारा आणि माझ्या आजूबाजूच आहे, त्यामुळे एक ग्राहकाचं लिमिटेशन मिळत गेलं आणि नेहमी असं मनात वाटत राहायचं की एक महिला व्यावसायिक म्हणून विट्यासारख्या शहरामध्ये महिलांना, छोट्या माझ्यासारख्या छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म हवं आहे आणि असं वाटायचं की कुणीतरी यावं आणि आम्हाला व्यवसायाची हक्काची आपली बाजारपेठ निर्माण करून द्यावी। आणि मग पण खऱ्या अर्थाने असं वाटत राहिलं आणि ते कधीच पूर्ण नाही झालं। आणि मग वाटलं की दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा का नाही आपण स्वतःच एखादा प्लॅटफॉर्म महिला व्यावसायिकांसाठी सुरू करू आणि त्यातूनच हा व्हीएलबीएचा म्हणजेच विटा लेडीज बिझनेस असोसिएशनचा जन्म झाला। आणि मग सुरुवात तर करायची होती, खरं तर आयडिया नव्हती पूर्णपणे की कसं करायचं, पण जे शिक्षण मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं, मार्केटिंग असेल, ह्युमन रिसोर्स असेल, बिझनेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी शिकले होते आणि बऱ्याच इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवरती काम केल्यामुळे ती आयडिया होती की हा प्रोजेक्ट आपल्याला व्हीएलबीएचा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने रन करायचा आहे। मग जस्ट एक व्हॉट्सअपचा फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आला विटा लेडीज बिझनेस असोसिएशन या नावाने। त्यात महिला ॲड होत घेतला, पहिला ग्रुप झाला, दुसरा ग्रुप झाला। महिला ज्यावेळी दोन महिला किंवा महिलांचा ग्रुप एकमेकांशी बोलतो त्यावेळी बऱ्याच वेळ टिपिकली असा विचार केला जातो की महिला भेटल्या की ते घरचे विषय, साड्या, दागिने, पैठणी अशा विषयावरती बोलतील, पण नाही, आम्ही थोडासा ट्रेंड चेंज केला। महिलांनी आर्थिक भांडवल कसं मिळवायचं, मार्केटिंग कसं करायचं, व्यवसाय कसा वाढवायचा, रेफरन्सेस, एकमेकांचे रेफरन्सेस देऊन व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल अशा वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आणि एकमेकींना बिझनेस देण्यासाठी खऱ्या अर्थाने व्हीएलबीएची सुरुवात झाली। आणि मग फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती व्यवसायासाठी डिपेंड न राहता त्याच गोष्टीवरती अवलंबून राहिला की व्यवसायाला थोडं लिमिटेशन्स येतं, म्हणून आणखीन मोठ्या ग्राहक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी, मोठा कस्टमर बेस ग्रॅप करण्यासाठी आम्ही एक्झिबिशन्स घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीचं एक्झिबिशन 10 स्टॉलपासून होतं। आतापर्यंत व्हीएलबीएच्या 3 वर्षाच्या, म्हणजे आजचा महिला दिन हा खऱ्या अर्थाने खरं तर व्हीएलबीएचा 3रा वर्धापन दिन आहे। या 3 वर्षामध्ये आम्ही 8-9 एक्झिबिशन्स घेतली, महिलांसाठी व्यावसायिक प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीने भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला, त्याचबरोबर व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे बरेच सेमिनार, वर्कशॉप अशा विविध गोष्टींवरती महिलांसाठी मार्गदर्शन करता येईल, व्यवसाय वाढवता येईल अशा बऱ्याच गोष्टी खरं तर व्हीएलबीएने घेतल्या आहेत। आणि तुम्ही सर्वांनी खरं तर ग्राहक म्हणून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहात, महिला व्यावसायिकांना तुम्ही खऱ्या अर्थाने ॲक्सेप्ट केला आहेत आणि याच पद्धतीने इथून पुढे आमच्या सर्व ॲक्टिव्हिटी ज्या ग्रुपच्या होत राहतात महिला व्यावसायिक घडवण्यासाठी, खऱ्या अर्थाने विमेन एंटरप्रिन्युअर्स आम्ही घडवतो आणि ह्या जर्नीमध्ये खूप मोलाची साथ देत आहेत। आपण सर्व ज्या पद्धतीने ग्राहक रसिकांना रसिक मायबाप म्हटलं जातं कलाकारांच्या दृष्टिकोनातून, तसंच व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व ग्राहक मायबाप असंच प्रेम करत राहा। कोरोनाच्या काळातही या ग्रुपनं महिलांना घर बसल्या मार्केट उपलब्ध करून दिलं। व्यवसाय कसा करावा, त्याचं मार्केटिंग कसं करावं याबाबत अनेक सेमिनार घेतले गेले, ऑनलाईन व्याख्यानं घेतली गेली। व्यवसायासाठी पुढे येणाऱ्या महिलांना पाठबळ देत, आधार देत, योग्य ते मार्गदर्शन करत
त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आज अनेक महिला यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या राहताना दिसत आहेत. याबाबत वज्रधारीशी बोलताना या ग्रुपच्या मॉडरेटर सौ प्रतिभा काटकर काय म्हणाल्यात पाहूया. नमस्कार, मी प्रतिभा सुनील काटकर, विटा लेडीज बिझनेस ग्रुपची मॉडरेटर. विटा लेडीज बिझनेस ग्रुपची स्थापना 2019 साली करण्यात आली. आज आमच्या ग्रुपला 3 वर्ष कम्प्लीट होत आहेत. ग्रुपचा उद्देश म्हणजे घरून व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक सुवर्ण संधी मिळवून देणे. 3 वर्षामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियाद्वारे महिलांना बऱ्यापैकी बिझनेस उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर वर्षातून 2 ते 3 एक्झिबिशन घेतले जातात, त्याचंही त्यांना खूप छान प्रमाणामध्ये फायदा होत आहे. ज्या महिला होतकरू आहेत, ज्यांना काहीच करू शकत नव्हते, अशाही महिलांना आम्ही उद्योगधंदे चालू करून दिलेले आहेत. त्याच्यावर ते स्वतःचं स्वकुटुंब चालवत आहेत, त्याही खुश आहेत, आणि आम्ही त्यांना एक प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळवून दिल्यामुळं आम्हीही खुश आहोत. धन्यवाद, असेच तुमचे प्रेम आमच्यावर राहूद्या. विटा शहरात महिलांसाठी असं चांगलं व्यासपीठ नव्हतं. राजकीय हळदी कुंकुवाशिवाय महिलांना कुठे एकत्र यावं असा ग्रुप नव्हता. व्हीएलबीए ग्रुपनं हीच कसर भरून काढत उद्योग करणाऱ्या महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या ग्रुपच्या वतीनं शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आलं. या फेस्टिवलच्या माध्यमातून महिलांना अत्यल्प खर्चात स्टॉल उपलब्ध करून दिले. या स्टॉल आणि फेस्टिवलला विटेकरांनी, तालुक्यातल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रारंभी 1000 रुपयांची उलाढाल करणारा हा ग्रुप लाखाच्या उलाढालीकडून कोटीच्या उलाढालीकडे पोहोचला आहे. व्हीएलबीए ग्रुपच्या माध्यमातून आज कोटीची उलाढाल होत आहे. अनेक महिला उद्योजक निर्माण होताना दिसत आहेत. याबाबत ग्रुपच्या दुसऱ्या मॉडरेटर सौ प्रतिभा दबडे काय म्हणाल्यात पाहूया. नमस्कार, माझं नाव प्रतिभा दबडे. 2019 पासून आमचा विटा लेडीज बिझनेस असोसिएशनचा प्रवास आरंभ झाला, आणि ती पहिलं स्वप्न पाहिलं शाहीन तारळेकरने, आणि आज एक बिझनेस मॉडरेटर म्हणून मी आणि प्रतिभा काटकर मॅडम ह्या प्रवासात तिला साथ देत आहोत. आमचं टोटल व्हॉट्सअप ग्रुप थ्रू 500 महिलांचा ग्रुप आहे. फेसबुकवरती 2000च्या वरती महिला आम्हाला ॲडेड आहेत. आमचं सर्वात मोठी आमची ताकद येत्या जागतिक महिला दिवसच्या बाबतीत मला म्हणायचं आहे की आमच्या ज्या विटा लेडीजच्या आसपास भागातल्या महिला आहेत, ज्या की घरगुती गोष्टीत हे होत्या, एंगेज होत्या, पण आता त्या बिझनेस थ्रू बाहेर पडल्या आहेत. 2019ला त्यांचा जो एक प्रवास एक्झिबिशनच्या माध्यमातून चालू झालेला, 2023 पोहोचेपर्यंत त्या स्वतःच्या नावात त्या आता ब्रँड झाल्या आहेत. आणि आम्हाला हे पण सांगायला आवडेल की आमचे टोटल 7 ते 8 एक्झिबिशन झाले आहेत. आमचे अधूनमधून बिझनेस रिलेटेड वर्कशॉप पण असतात, ज्याच्यात महिलांना आम्ही समोर बोलून त्यांच्या बिझनेस संदर्भात बोलवलं जातं, जेणेकरून की त्यांचा नेटवर्क वाढावा. आणि असं नाही की प्रत्येक महिलांना तो स्थान मिळतो, फक्त त्यांना एक प्लॅटफॉर्मची गरज असते की जेणेकरून त्यांची कला बाहेर यावी, त्या काय प्रकारे बिझनेस करू शकतात, हे प्लॅटफॉर्म त्यांना ह्या विटा लेडीजमध्ये मिळालेलं आहे. आणि माझी ही भरपूर इच्छा आहे, शुभेच्छा पण आहे सर्व महिलांना की आपल्याला हा परिवार खूप मोठा करायचा आहे. धन्यवाद. महिलांना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर करणारा, त्यांना त्यांच्या पायावर उभे करत सक्षम करणाऱ्या व्हीएलबीए ग्रुपची वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आणि आशादायक वाटते. रोहित भागवत, मला व्हीएलबीए या ग्रुपमध्ये येऊन खूप छान वाटलं. आणि माझा हा बिझनेस आहे, याच्यामध्ये आयुर्वेदिक पॅड्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. आणि या व्हीएलबीएच्या परवा झालेल्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला, त्यावेळी खूप छान प्रतिसाद मिळाला, खूप छान प्रॉफिट पण झाला. आणि प्रतिभा काटकर मॅडम, परत शहीन तारेकर मॅडम, प्रतिभा दबडे मॅडम यांनी खूप छान सहकार्य केले, हा ग्रुप काढून खूप छान महत्त्वाचं योगदान दिले. आणि याच्यामुळे माझा पार्लरचा बिझनेसही खूप छान चालला आहे, आणि खूप छान प्रतिसाद कस्टमरचा पण येत आहे. थँक्यू सो मच व्हीएलबीए या ग्रुपसाठी. आणि महिलांसाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे हा, याच्यामध्ये घरी बसलेल्या घरातून उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे हा या ग्रुपमध्ये ग्रुपमुळे घरी बसलेल्या महिलांनाही खूप छान प्रॉफिट होतो.